नमस्कार मित्रांनो, पशुपालक माझा मित्र या चॅनलवर सर्व पशुपालक मित्रांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आता सध्या दूध व्यवसाय करत असलेले जे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणारे व आधुनिक पद्धतीने दूध व्यवसाय करणारे जे पशुपालक आहेत, त्यांना त्यांच्या गोठ्यामध्ये किंवा फार्ममध्ये ज्या गायी आहेत त्या जास्त दूध देणाऱ्या व लवकर गाभण जाणाऱ्या असाव्यात असे त्यांना वाटत अस म्हणून ते सतत नवीन नवीन ब्रीडचा अभ्यास करतात। म्हणून मी आज या व्हिडिओमध्ये WWS या कंपनीचा 2023 नवीन आलेला जो बुल आहे सोर्टोली याविषयी सविस्तर माहिती देणार आहे। मित्रांनो, त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला सेमींविषयी, दुग्ध व्यवसायातील अडचणीविषयी, पशुपालनातील घरगुती उपचाराविषयी माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो। ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा। पशुपालक दोस्तांनो, आपण आपल्या गायींना किंवा म्हशींना जे सेमीन सोडत असतो त्या सेमींची डिटेलमध्ये माहिती देणाऱ्या कंपन्या फारच कमी आहेत। त्यामुळे आपल्या जनावराला कोणते सेमीन सोडावे हे आपल्याला कळत नाही, परंतु अशा काही कंपन्या आहेत की त्यांच्या सेमींची पूर्ण वंशावळ तसेच तिची शरीरयष्टी कशी असेल व त्यापासून होणारे वासरे किती दूध देतील याविषयी डिटेल डाटा जाहीर करतात। त्या कंपन्यांमध्ये WWS ही कंपनीसुद्धा आहे। तर आज आपण WWS कंपनीचा सर्टोली हा जो बुल आहे याविषयी माहिती बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ जरा मोठा होईल, पण सविस्तर माहिती जर बघितली तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता बघा। पशुपालक मित्रांनो, सर्वात पहिले आपण हे बघणार आहोत की हा सर्टोली हा बुल आहे कोणत्या ब्लडलाईनमधून आलेला आहे किंवा कोणत्या वंशावळीतून आलेला आहे, कारण हे बघणे गरजेचे आहे, नाहीतर इनब्रिडिंग होण्याची शक्यता असते। मित्रांनो, सर्टोली या बुलचा जो वडील आहे तो आहे फेस्टिवल इटी बुल व त्याची आई आहे एल्डन ट्यूडरूब शटाऊ वन ही आहे। मित्रांनो, या गायीने 364 दिवसामध्ये 17,527 किलो एवढे दूध देण्याचे रेकॉर्ड आहे। मित्रांनो, या गायीच्या दुधाचं फॅटसुद्धा एकदम चांगला आहे, 4.7 एवढा फॅट त्या गायीच्या दुधाचा लागतो असे रेकॉर्ड सांगते। मित्रांनो, एवढे दूध देऊनसुद्धा एवढा जास्त फॅट हा फारच रिअर केसमध्ये बघायला मिळतो, त्यामुळे हा बुल एकदम चांगला आहे। मित्रांनो, या सर्टोली बुलचा जन्म 2018 या दिवशी झाला आहे। मित्रांनो, या बुलच्या कालवडिया 13,092 किलो एवढे दूध फर्स्ट लॅक्टेशनमध्ये दिलेले आहे। पहिल्या वेतालाच या कालवडीच 50 ते 60 लिटर दूध देत आहेत। मित्रांनो, या कालवडीच्या दुधाचा फॅट 4.1 एवढा आहे असे रेकॉर्ड सांगते। मित्रांनो, या बुलची वासरे जरा मोठी होतात म्हणजे जास्त वजनाची होतात, त्यामुळे गायीला डिलिव्हरी होताना जरा त्रास होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, या बुलच्या कालवडी या लॅक्टेशन पिरियड झाल्यावरसुद्धा दूध देण्याची क्षमता ठेवतात। या बुलच्या सोमेटी सेल्स फार कमी आहे, म्हणजे याच्यापासून होणाऱ्या कालवडीला मस्टडीचा फारच कमी होतो असे रेकॉर्ड सांगतो। मित्रांनो, त्यामुळे मस्टाटीच्या बाबतीत हा सर्टोली बुल एकदम चांगला आहे। पशुपालक दोस्तांनो, दुग्ध व्यवसायात सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे फर्टिलिटी। मित्रांनो, या बुलपासून होणाऱ्या कालवडीचा फर्टिलिटी रेट हा फारच चांगला आहे। या बुलच्या कालवडी एवढे जास्त दूध देऊनसुद्धा एवढा चांगला कन्सेप्शन रेट आहे हे अतिशय चांगले आहे। या बुलच्या सेमींपासून होणाऱ्या कालवडी या दुधात आल्यानंतर जास्त वेते झाले तरी ते गाभण राहण्याचे प्रमाण कमी होत नाही, म्हणजे जास्त वय झाले तरी गाभण तेवढ्याच प्रमाणात राहतात तेवढे त्या पहिल्या वेताला राहतात, एवढा कन्सप्शन रेट हा या बुलचा चांगला आहे। मित्रांनो, आपली गाय जेवढी दूध देते त्यापेक्षा जास्त त्याच्यापासून होणारी कालवड
ही 1400 पौंड एवढं दूध वाढवून देणार आहे, त्यामुळे फॅटसुद्धा वाढवून देते. मित्रांनो, ही जी माहिती आहे दुधाच्या रेकॉर्डची, 156 एवढ्या कालवडीच्या रेकॉर्डवरून या कंपनीने आपल्याला वेबसाईटवर सांगितले आहे. मित्रांनो, या बोलच्या सेमींचा वापर जास्त होणार आहे, कारण या बोलच्या कालवडीमध्ये सर्व प्रकारचे गुण चांगले आहेत, त्यामुळे भारतातसुद्धा याचा वापर जास्त होणार आहे. मित्रांनो, या बोलपासून होणाऱ्या कालवडीची कासी उंच व व्हाईट क्रॉस होणार आहे. मित्रांनो, या बोलच्या कालवडी वजनाने मोठ्या होणार आहेत, तसेच उंचीने मोठ्या असणार आहेत. मित्रांनो, हा जो डाटा आहे तो 31 कालवडीवरून घेतलेला आहे. मित्रांनो, कासेचा आकार व बॉडी कंडिशनमध्ये 31 कालवडीचा डाटा घेऊन हे रेकॉर्ड सांगितलेले आहे. कंपनीने असे सांगितले आहे की हे जे रेकॉर्ड आहे बॉडी स्कोर व उंचीचा आणि कासेचा, हा 31 कालवडीवरून त्याने डाटा घेतलेला आहे. मित्रांनो, तुमच्या गायीवर या सेमेचा वापर केला तर 86% शक्यता असते की वरी सांगितल्याप्रमाणे सर्व गुण त्या कालवडीमध्ये येतील, असं कंपनीने नमूद केलेलं आहे. की तुम्ही जर तुमच्या गायीला हे सेमिन दिले तर त्या बोलचे 86% गुण त्या कालवडीत उतरतील, असे कंपनीने नमूद केलेले आहे. पशुपालक दोस्तांनो, या बोलपासून होणाऱ्या कालवडी या उंच व वजनाने मोठ्या होणार आहेत, त्याचबरोबर त्याची कास ही उंच व रुंद होणार आहे. मित्रांनो, या बोलपासून होणाऱ्या कालवडीचे सडे जरा जवळजवळ असणार आहेत, हा एक या बोलचा वीक पॉईंट आहे. बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये हा बोल चांगला आहे. मित्रांनो, या सेमिनसाठी जर आपल्याला सेमिन परचेस करायचे असेल किंवा सेमिन जर घ्यायचे असेल, मागवायचे असेल, तर 95 92 91 27 26 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, हा बोल जर तुम्हाला आवडला तर तुम्ही या बोलचे सेमिन आपल्या गायीवर वापरू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, WWS या कंपनीच्या सरटोली या नवीन बोलविषयी पूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. व परत एकदा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर या चॅनलवर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, मस्त रहा, स्वस्थ रहा. धन्यवाद.